वाशिम जिल्ह्यामधील रिसोड परिसरात भरधाव काळीपिवळीने महामंडळाच्या एसटी बसला धडक दिल्याची घटना काल दिनांक 27 रोजी संध्याकाळी 8 वाजता मालेगाव नाकास्थित प्राध्यापक काजी यांच्या वर्कशॉपसमोर घडली. या घटनेत ड्रायव्हर जखमी झाला. जखमीच येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केली असून पोलीस आपली कारवाई करीत आहेत. रिसोड येथून लोणारकरिता काळीपिवळी निघाली असता मालेगाव नाक्यावर समोरून येत असलेल्या महामंडळ बसला ड्रायव्हर साईडच्या बाजूला जबर धडक दिली. या धडकेत काळीपिवळी चालक परमेश्वर महादेव खडसे व 24 वर्ष गंभीर जखमी झाला आहे. मात्र अन्य कोणत्याही जखमीबद्दल माहिती मिळू शकली नाही. या घटनेत काळीपिवळीचा समोरचा भाग सुरा झालेला आहे. चालक श्री जीटी धांडे होते. त्यांची बस 20 च्या स्पीडने शहरामध्ये असल्यामुळे जात होती आणि विरुद्ध दिशेने येणारी काळीपिवळी होते. चालक दारू पिलेला असल्यामुळे त्याने चालक बाजूला गाडीला ठोकला, त्यामुळे एसटीचं नुकसान झालं. आणि आपल्या गाडीचा स्पीड किती होता सर? आपल्या गाडीचा स्पीड बस 20 चा होता चालकाचा. आणि आपल्या चालकाचं म्हणणं पडलं की तो समोरचा काळीपिवळाला दारू पिलेला होता, बरोबर आहे? पोलिसांनी कबूल केलं.